करते हैं। हाँ कंटिन्यू करा स्वाती, करू शकता कंटिन्यू आपण. नमस्कार सर्व प्रेक्षक मंडळींचे मनपूर्वक स्वागत. आज आपण कालपासून सुरू झालेल्या म्हणजे 3 जानेवारी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीपासून ते राष्ट्रमाता जिजाऊ यांची जयंती म्हणजेच 9 जानेवारी पर्यंत जिजाऊ सावित्रीचे लेखी या संवाद मालिकेला आपण सुरुवात केली आहे आणि या मालिकेचे आजचे हे दुसरे पुष्प आपण गुंतो आहे. या सर्व मालिकेचे दुसरे पुष्प गुंतताना खूप आनंद होत आहे आणि त्यासाठी आपल्याकडे या आज 3 महाविभूती असं मी या सावित्रीच्या लेखींना म्हणेल. तरी मी या सर्व 3 सावित्रीच्या लेखींचे म्हणजेच वंदनाताई चव्हाण त्याचबरोबर कल्पनाताई हेलसकर आणि ज्योतिताई तोंडे या तिघीचेही मनपूर्वक स्वागत करते आणि आजच्या या कार्यक्रमाचे प्रास्ताविक आपल्या ATM चे सहसंयोजक आदरणीय नदीम सर हे करतील अशी मी त्यांना विनंती करते. नदीमजी धन्यवाद स्वातीताई आणि नमस्कार सगळे ATM चे मित्र तसेच फेसबुक वरून लाईव्ह पाहणारे आपले सगळे शिक्षक मित्र. आज दुसरं पुष्प जसं सांगितलंय स्वातीताईनी आज आपल्या समोर घेऊन येत आहेत आणि कृतिशील शिक्षक महाराष्ट्राने जे आयोजित केलेले जे सत्र आहे ते आहे महिला शिक्षण दिनानिमित्त संवाद मालिका. 3 जानेवारी पासून याला सुरुवात झाली आहे कालच आणि या जिजाऊ सावित्रीच्या लेखी या कार्यक्रमात आज आपल्या समोर आलेले आहेत वंदनाताई चव्हाण, कल्पनाताई हेलसकर आणि ज्योतिताई चौंडे आणि या सगळ्यांची मुलाखत घ्यायला आज सोबत आहेत स्वातीताई गवई आणि ज्योतिताई बेलवाले. सोबतच काल खूप एक चांगला प्रतिसाद मिळाला या सगळ्या कार्यक्रमात आणि म्हणून सगळ्यांचं परत एक आभार मानतो सुरुवातीलाच आणि पुढील कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्वातीताईकडे. धन्यवाद. धन्यवाद नदीमजी. खरंच खूप आनंद होत आहे की कालचं सत्र तर आपलं खूप सुंदर झालंच आहे. त्या पुष्पाचा सुगंध अजूनही दरवळतच आहे आणि त्याच पुढे आपण आज जाऊन नवीन पुष्पाची गुंफण करणार आहोत. आजच्या या आपल्या पुष्पासाठी आपले जे निमंत्रित आहेत त्यापैकी सर्वप्रथम मी वंदनाताई चव्हाण यांचा थोडक्यात परिचय देईल. थोडक्यात यासाठी की हे सर्व तितके सुंदर उत्कृष्ट कार्य करणाऱ्या सावित्रीच्या लेखी आहेत की त्यांचे कौतुक करावे तेवढे कमीच आहे. तरी थोडक्यात अल्पशा प्रमाणामध्ये मी त्यांचा परिचय या ठिकाणी सांगेल. वंदनाताई चव्हाण मॅडम या उच्च श्रेणी मुख्याध्यापिका आहेत. जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक शाळा म्हैसांग तालुका आणि जिल्हा अकोला यांची एकूण सेवा 22 वर्ष झाली आहे. अशा या उत्कृष्ट सावित्रीची लेख उत्कृष्ट कार्य करून आपल्या कार्याची छबी उमटवत आहे यांचे या कार्यक्रमामध्ये आज सहर्ष स्वागत करत आहे. त्याचबरोबर कल्पनाताई हेलसकर या प्राथमिक शिक्षिका आहेत आणि जिल्हा परिषद प्राथमिक शाळा राणी वायगाव केंद्र सातोना खुर्द तालुका परतूर आणि जिल्हा जालना या ठिकाणी या कार्यरत आहेत. अतिशय उत्कृष्ट असं कार्य ताईंचं आपल्याला या मुलाखतीच्या दरम्यान आज माहिती मिळणारच आहे. त्यांचेही ATM परिवाराकडून मनपूर्वक स्वागत. त्याचबरोबर ज्योतिताई तोंडे ज्या प्राथमिक शिक्षिका आहेत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गोजेगाव तालुका औंढा जिल्हा हिंगोली यांची सेवा 16 वर्ष झालेली आहे. अशा या 3 मान्यवरांचं मी ATM परिवाराकडून मनपूर्वक स्वागत करते आणि आपल्या या मुलाखतीसाठी सुरुवात करते. सर्वप्रथम वंदनाताई मी तुमच्याकडे येईल. मला आणि आमच्या ह्या सर्व ATM परिवार आणि ह्या सर्व फेसबुक लाईव्ह वरच्या सर्व श्रोत्यांना आनंद होईल की तुमचं बालपण नेमकं कसं गेलं आणि बालपणीचं शिक्षण नेमकं कसं झालं त्याचा थोडक्यात प्रवास आम्हाला ऐकायला खूप आवडेल. नक्कीच स्वातीताई, माझं बालपण मी मजेत घालवलं त्यासाठी म्हणते की मी लहानपणापासूनच अगदी बिनधास्त आणि अल्लड होती आणि अजूनही तो थोडासा बिनधास्तपणा किंवा अल्लडपणा मी जागृत ठेवून आहे कारण की मला अजूनही लहान मुलांसोबत खेळायला गप्पा करायला त्यांच्याशी मैत्री करायला खूप आवडते. तर आम्ही चौघे भावंड, 2 बहिणी आणि 2 भाऊ आणि वडील माझे शिक्षक होते त्याच्यामुळे शिक्षणाचा वारसा हा मला अगदी लहानपणापासूनच भेटला आहे. आणि घरची परिस्थिती जेमतेम म्हणजे आम्ही मध्यमवर्गीय कुटुंबातले आणि माझं शिक्षण हे 1 ते 4 पर्यंत नगर परिषदच्या शाळेत आणि 5वी ते 10वी पर्यंत मी जिल्हा परिषदच्या शाळेमध्ये शिकली आहे. वाशिम येथे माझं शिक्षण झालंय 10वी पर्यंत आणि
मला लहानपणी प्रचंड खेळायची आवड. प्रत्येक खेळ मी खेळायची, लंगडी असेल, खो खो असेल, हॉलीबॉल असेल, बास्केटबॉल असेल, प्रत्येक खेळामध्ये मला प्रचंड आवड खेळायची. म्हणजे रस्त्याने चालायचं जरी असलं तर मी उड्या मारतच चालायची, म्हणजे असं माझं एकंदरीत हे होतं. आणि खेळ खेळताना प्रॅक्टिस भरपूर करायची, हॉलीबॉल असेल, बास्केटबॉल असेल. पण नेमकं माझं हिरमुसलापणा व्हायचा जेव्हा टीम निवडल्या जायची तेव्हा, कारण की हाईट माझी अगदी कमी, त्याच्यामुळे ना मला हॉलीबॉल खेळता आला ना कधी बास्केटबॉल खेळता आला. पण प्रॅक्टिस मात्र मी ओके हमखास करायची आणि मनसोक्त खेळायची. असं माझं खूप बालपण. छान त्यात शाळेमध्ये स्नेहसंमेलनाचे कुठलेही प्रोग्राम असो मी त्यात हिरिरीने भाग घ्यायची. मग त्याच्यामध्ये डान्स असतील, नाटिका असतील, काही पण असो द्यात. तर मी लहानपणी खूप सारे असे बक्षिस आणि प्रमाणपत्र मिळवलेले आहेत. तर तोच एक म्हणजे वारसा म्हणता येईल मला, किंवा माझं जे गुण आहेत ते लहानपणापासून ते अजूनही, आणि विशेष म्हणजे शिक्षण क्षेत्रातच मी असल्यामुळे मला ते अगदी फार उपयोगाचे पडले त्या गोष्टी माझ्यासाठी. आणि मी अगदी त्याचा अगदी उपयोग भरपूर करून घेते आणि मला खूप आनंद होतो की मी शिक्षण क्षेत्रात आहे आणि एक शिक्षिका म्हणून आहे. खूप छान ताई. आपलं प्राथमिक शिक्षण हे खाजगी शाळेत न जाता नगर परिषद आणि जिल्हा परिषद या शाळेत जाऊन आजही तुम्ही आदर्श काम आपल्या या सर्व जिल्हा परिषदच्या लेकरांसाठी करत आहात हे ऐकून खरंच खूप अभिमान वाटला आज. यानंतर मी जाईल कल्पनाताईकडे. कल्पनाताई, तुमचंही आम्हाला बालपण आणि प्राथमिक शिक्षणाविषयी प्रवास थोडक्यात ऐकायला खूप आवडेल. ताई माईक अनम्यूट. बोला ताई, येतोय हॅलो. आता आवाज. बोला ताई, बोला. हा, माझं बालपण जे आहे ते मजेत गेलंय. आणि आमच्या माहेरी पूर्ण एकत्र कुटुंब पद्धती होती. आणि जवळपास 15-20 आम्ही बहीण भावंड हे सोबत होतो. आणि एकत्र कुटुंबात माझं पूर्ण बालपण गेलेलं आहे. आणि मी लहानपणापासून खूप अबोल होती. मला मी आणि शांत होती, जास्त कोणाशी मिसळत नव्हती, असा माझा स्वभाव होता. मात्र लहानपणापासून मला वाचनाची आवड होती. माझे वडील वाचन करत होते, त्याच्यामुळे मला त्या ठिकाणी वाचनाची आवड लागली होती. आणि सगळं बालपण हे अतिशय मजेत आणि रमणीय गेलेलं आहे. त्यानंतर डीएड ही माझं पुसदला झालं, यवतमाळ जिल्हा. आणि बालपण हे एकदम त्या ठिकाणी मला खेळण्याची पण आवड होती. शाळेत असताना बाकी खो खो, त्याच्यानंतर बॅडमिंटन हे मला खेळ आवडायचे त्या ठिकाणी. खूप छान त्यामुळे ताई, बालपण हे छानच गेलं. अगदी. आणि खेळातून मुलांना उत्साह तर वाढतोच, पण आपल्याला शाळेत आणखी आणखी आवडीने आपण अभ्यासालाही लागतो. तसं कदाचित तुमचं झालं असावं. पाठीमागच्या त्या ट्रॉफीज बघून खरंच त्याचं कौतुक वाटतंय आम्हाला या सर्व गोष्टींचं. खूप छान. त्यानंतर मी येईल ज्योतिताईंकडे. ज्योतिताई, तुम्ही तुमचं बालपण आणि शिक्षण याविषयी आम्हाला थोडक्यात जर सांगितलं तर आम्हाला ऐकून अजूनच आनंद वाटेल. चालेल. निमशहरी म्हणावं असं माझं गाव होतं, म्हणजे परळी आहे, समजा परळी वैजनाथ. तर धडखेडं पण नाही आणि एकदम पूर्ण शहर पण नाही अशा अर्थानं. तर मी माझं पहिली ते चौथी पर्यंतचं शिक्षण केंद्रीय प्राथमिक शाळा पेठ परळी म्हणून जिल्हा परिषदच्या शाळेमध्ये झालं. आणि घरी म्हणलं तर कुटुंब आजोबा 3 होते, मला आज्या 3 आणि 12 काका होते. एवढ्या मोठं कुटुंब आणि वडील मोठे असल्यामुळं, वडील मोठे होते एवढ्या सगळ्यांमध्ये. आणि वडील मोठे असल्यामुळे वडिलांची पहिलं अपत्य म्हणजे मी किती लाडाची असेल याची कल्पना तुम्हाला येईल. सगळ्या काकांची, सगळ्या काकूंची, आजी आजोबांची अशी लाडकी होते मी. आणि वडील जॉब म्हणजे नोकरीला होते, त्यामुळं सुशिक्षित वातावरण मिळालं मला बालपणापासून. आई पण माझी शिकलेली होती. आता आपण जे श्रुतलेखन आता जे निघालं ते माझी आई माझ्या बालपणी आमचं श्रुतलेखन घ्यायची. ती अरे कामात वा, क्या असली बात तरी है. एवढ्या मोठ्या कुटुंबामध्ये मला ती बाजूला बसवून ती सांगायची आणि मी लिहायची आणि मग नंतर ती चुका काढायची. असं माझ्या सगळ्या जडणघडणीच्या मुळाशी असलेले माझे आई वडील. हातात खाऊ सोबत नक्कीच 2-3 चंपक, चांदोबा हे पुस्तकं माझे वडील आणायचे. आणि त्यांना मी कामाश व्यतिरिक्त जेव्हाही पाहिलं तेव्हा वाचतानाच पाहिलं. त्यामुळं वाचनाचा खूप चांगला वारसा मला आई पप्पांकडून मिळाला.
आणि पुढच्या शिक्षणासाठी वडिलांची बदली झाल्यामुळे आम्ही लातूरला गेलो आणि अतिशय नावाजलेल्या शाळेमध्ये देशिकेंद्र विद्यालय. मुद्दाम मला आज माझ्या शाळेचं नाव घेणं आवश्यक आहे माझ्या जडणघडणीचा प्रवास सांगताना. देशिकेंद्र विद्यालय लातूर इथं माझं 10वीपर्यंत शिक्षण झालं. मग इतक्या चांगल्या पार्श्वभूमीवर मध्ये असल्यामुळे आत्मविश्वास होता चांगला. अक्षरशः पहिलीपासून 10वीपर्यंत मॉनिटर होते मी, त्यामुळं ते स्वाभाविक थोडस नेतृत्व होतं माझ्यामध्ये आणि अभ्यासात पण चांगले असल्यामुळे सगळ्या सर मॅडमची लाडकी आणि थोडक्यात दादागिरी थोडीशी होती वर्गामध्ये. अशा पद्धतीने अतिशय मजेमध्ये आणि सगळ्यांच्या लाडाकोडात बालपण गेले माझं. खूप सुंदर तिघींचाही प्रवास अतिशय सुंदर आणि प्रेरणादायी होता. की खरंच आजही असं चित्र बाहेर आपल्याला पाहायला दिसतं की ग्रामीण भागातलं शिक्षण चांगलं नसतं किंवा तिथे चांगलं शिक्षण मिळत नाही असं जे शब्द ऐकायला मिळतात. खरंच आपण सावित्रीच्या लेखींकडून या गोष्टीला या ठिकाणी फाटा मिळतो आणि आपल्याला खरंच छान शिक्षण मिळालं ना त्याच पुढे वारसा आपण या सावित्रीच्या लेखीत चालवत आहोत यात तिळमात्र शंका नाही. तरी मी वंदनाताईंना एक प्रश्न विचारू इच्छिते की वंदनाताई मी तुमच्या शाळेविषयी खूप ऐकले की तुम्ही मुख्याध्यापिका म्हणून मला वाटतं 10 वर्षापासून कार्यरत आहात आणि या सर्व काळामध्ये तुम्ही तुमच्या शाळेमध्ये खूप सुंदर सुंदर कार्य केली आहेत. खूप शालेय सहशालेय उपक्रम सुद्धा राबवले आहेत पण त्यात उल्लेखनीय असं वाटतं मला की तुमच्या शाळेमध्ये ज्यावेळेस शाळेमध्ये माझी शाळा स्वच्छ शाळा व सुंदर शाळा या अंतर्गत तुमच्या शाळेला काहीतरी 1 लाखांचं बक्षीस मिळालं होतं असं मी ऐकलंय. त्याबद्दल थोडस नेमकं कसं मिळवलं त्यासाठी काय केलं याविषयी थोडस जाणून घ्यायला खूप आवडेल आम्हाला. नक्कीच. 2010 साली माझं प्रमोशन झालं उच्च श्रेणी मुख्याध्यापक म्हणून अवघ्या 32व्या वर्षी आणि जिथे मी सहाय्यक अध्यापिका म्हणून होती तिथेच उच्च श्रेणी मुख्याध्यापक सर रिटायर झाले आणि ती जागा तिथे रिक्त होती आणि प्रशासनाला विनंती करून मी तिथेच माझी जागा उपलब्ध करून घेतली आणि मला तेच गाव मिळालं जिथे मी कार्यरत होती. तर ते गाव नेमकंच ग्रामस्वच्छता अभियाना अंतर्गत त्या गावामध्ये काम सुरू होते आणि त्या अभियानामध्ये ते गाव होतं. तर त्या अभियानामध्ये गाव असताना सुद्धा शाळा आणि अंगणवाडी ह्या सुद्धा त्याच्यामध्ये इन्क्लूड असायच्या आणि त्या त्या परिपत्रकानुसार त्याच्यामध्ये ते कार्य करावी लागत असत. शाळेमध्ये जवळपास 100 प्रश्नांची एक प्रश्नावली होती आणि त्या बाबी सर्व तुमच्या शाळेमध्ये पूर्ण असतील तर तुम्ही त्याच्यामध्ये नक्कीच सहभाग घेऊ शकत होते. तर मला ती एक फार मोठी संधी उपलब्ध झाली की काहीतरी आपल्याला करायला एक नवीन हे झालं. तर ते परिपत्रक जेव्हा हातात घेतलं त्याचं वाचन केलं तेव्हा शाळेतल्या सर्व शिक्षकांना मी विश्वासात घेतलं. माझ्या सहाय्यक शिक्षकांची मी बैठक घेतली नंतर शालेय व्यवस्थापन समितीची बैठक घेण्यात आली. त्यावर्षी पहिल्यांदाच 2010 साली शालेय व्यवस्थापन समिती ही आली होती अंमलात आली होती आणि पहिलीच समिती आणि पहिलाच त्यांच्या समोर असा माझा ठराव होता. तर त्यांनी सगळ्यांनी मला होकार दिला की मॅडम तुम्ही करा आम्ही तुमच्या पाठीशी आहोत. माझ्या सहकार्याने सुद्धा मला सगळं सहकार्य केलं आणि आम्ही सगळ्या महिलाच होतो 8 जणी आम्ही महिला होतो आणि सगळ्यांनी प्रतिसाद दिला. तर ते काम करत असताना त्या परिपत्रकानुसार काम करत असताना मला अशी काही कामं करावी लागली की जिथे मनुष्याची माणसाची जेव्हा साथ लागायची तेव्हा कुठेतरी मी कमी पडते असं मला वाटायचं. त्यावेळेस माझ्या मिस्टरांनी मला खूप साथ दिली. सोमवार ते शनिवार आटोपल्यानंतर रविवारी आम्ही शाळेमध्ये जायचो आणि तिथे मला आणखी काय कामं करायची आहेत त्याबाबत ते मला सूचना करायचे आणि मार्गदर्शन करायचे. आणि सुट्टीचा दिवस सणाचा दिवस कुठलाही दिवस असो आम्ही शाळेतच घालवला नाही. आपल्या शाळा ही अभियानामध्ये प्रथम क्रमांकावर राज्यातून राज्यापर्यंत जायचं होतं विशेष म्हणजे पण तिथपर्यंत आमचं गाव पोहोचलं नसल्यामुळे आम्हाला माझी शाळा नेता आली नाही. म्हणजे गाव गेलं तरच शाळा सोबत जाते असं होतं. तर तिथे सर्व कामं करत असताना मग विविध उपक्रम मी तिथे राबवले. ते विविध उपक्रम राबवत असताना आणि काम करत असताना कसं आहे की आपलं काम समाजाला सांगावं लागत नाही. जेव्हा आपण कृती करतो तेव्हा ते बरोबर त्यांच्या लक्षात येतं की नाही काहीतरी घडते आहे. म्हणजे बोलण्यापेक्षा कृती खूप महत्वाची असते हे लक्षात आलं. म्हणजे जेव्हा मी तिथे कामं करायला लागली अगदी शाळेच्या छोट्या छोट्या बाबी म्हणजे बगीच्यांपासून तर कलरिंग पासून तर शाळेचा सजावट असेल आणि त्याच्यामध्ये विविध उपक्रम असतील की शुष्खड्डे असतील कंपोस्ट खत निर्मिती असेल गप्पी मासे पाळणे असेल रोपवाटिका तयार करणे असेल अशा विविध उपक्रमातून त्या शाळेला पुढे न्यायचं होतं. ते सगळं राबवत असताना मग मला सगळ्यांची सहकार्य गावाल्यांचं सहकार्य
मुलांचं विद्यार्थ्यांचं सहकार्य सगळ्या बाबी मला विचारात घ्याव्या लागल्या तेव्हा. आणि त्या सुरुवात मी स्वतःपासून करायची आणि शिक्षकांना सुद्धा सांगायची. दररोज आम्ही विद्यार्थ्यांसोबत चर्चा करायचो याबाबतीत की आपल्याला असं असं करायचं आहे, आणि विद्यार्थी सुद्धा त्याच पद्धतीने आम्हाला सहकार्य करायचे, शिक्षकांनी सुद्धा सहकार्य करायचे. तिथे शोष खड्डे आम्ही निर्माण केले विद्यार्थ्याच्या मदतीनेच, म्हणजे आदर्श शोष खड्डा कसा असावा हे विद्यार्थ्यांना तिथे कळलं. रोपवाटिका, रोपवाटिकेचा उपक्रम असा होता की विद्यार्थ्यांनीच बिया जमा करायच्या आणि त्या आपल्या शाळेमध्ये कंड्यांमध्ये माती भरून माती आणायची, शेणखत वगैरे त्याच्यामध्ये टाकायचं, रेती थोडी मिक्स करायची आणि त्याच्यात पासून रोप तयार करायची. उपक्रमामध्ये सहभागी करून घेतलं होतं एकंदरीत. स्वच्छ आणि सुंदर शाळा तर ही होतीच, पण उपक्रम सगळे आपले सहशालेय उपक्रम होते की विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा या दृष्टीतूनच ते उपक्रम सगळे होते. त्यामुळे ते इतकं छान झालं होतं ना, सगळा मेळ आला होता विद्यार्थ्यांचा गाववाल्यांचा. आणि तुम्ही पालकांना किती त्याच्यामध्ये इन्क्लूड करून घेता त्या उपक्रमांमध्ये, तर त्याच्यामध्ये सुद्धा मग आम्ही काय करायचो की पालक मेळावे असतील, माता पालक भगिनींचे काही सक्षमीकरण मेळावे असतील, विद्यार्थ्यांचे काही किशोरवयीन मेळावे असतील मुलींचे, तर आरोग्यदायी त्यांना काही समस्या आल्या असतील तर आम्ही डॉक्टरांना बोलवून त्यांचं रक्तगट तपासणी असेल, सिकलसेलची तपासणी असेल, हे सुद्धा उपक्रम शाळेमध्ये. स्वच्छ आणि सुंदर शाळा म्हणण्यापेक्षा गावच पूर्ण यामध्ये सहभागी होतो आणि गाव आणि विद्यार्थी सर्व सहभागातून हे सर्व काही साध्य झालं होतं. अगदी अगदी बरोबर. आणि मग ग्रामस्वच्छता अभियानांतर्गत सगळ्यात मुद्दा होता की हागणदारी मुक्त गाव असलं पाहिजे, मग त्यासाठी आम्ही दर 8 दिवसाला 15 दिवसाला स्वच्छता अभियानाच्या व्याप्तीत प्रभात फेरी काढायचो आणि प्रत्येक चौकाचौकामध्ये आम्ही पथनाट्य सादर करायचो की तुम्हाला त्याबाबत जनजागृती करावी लागायची ना, तर त्यासाठी आम्ही जनजागृती केली. आणि त्यासोबतच म्हणजे बेटी बचाव आणि बेटी पढाव या अंतर्गत सुद्धा त्यावेळेस कार्य झालं, म्हणजे असे विविध उपक्रम. म्हणजे एकंदरीत फक्त शालेय बाबतीतच शालेय उपक्रम त्या ठिकाणी तुम्ही राबवत नव्हता, तर अवांतरही त्या ठिकाणी सामाजिक कार्य म्हणून समजा तुमचं चालूच होतं अशा पद्धतीने. अगदी अगदी बरोबर. आणि त्यालाच ते गुण होते. आणि असे सर्व काम करत असताना जेव्हा परिपत्रक आमचं पूर्ण 100% आम्ही त्याच्यामध्ये बसलो तेव्हा तालुक्यातून प्रथम क्रमांक आला, तेव्हा 25,000 बक्षीस मिळालं, जिल्ह्यातून प्रथम क्रमांक आला, तिथे 50,000 बक्षीस मिळालं. आणि त्याच्या पुढची शाळा म्हणजे तिथे डोंगरगाववरून सांगूद म्हणून गाव आहे, तर ते गाव जिल्ह्यापर्यंत पोहोचलं आणि शाळा विभागापर्यंत पोहोचली होती. तर तिथे असंच 25, 50 आणि 1 लाख असं विभागीय म्हणजे 1.5-2 लाखाचं बक्षीस सांगूद या शाळेने कमावलं होतं. तर ते खूप मोठी बाब होती आमच्यासाठी आणि ते खूप प्रचंड काम झालं होतं सांगूद्या गावाला. अरे तिथे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे की तुम्ही स्वतः एक महिला मुख्य अध्यापिका होत्या आणि त्याचबरोबर बाकीच्या तुमच्या सहकारी ज्या होत्या त्या सर्व काही तुमच्या सहकारी सुद्धा महिलाच होत्या, बरोबर. त्यामुळे अगदी छान पद्धतीने तुम्ही या ठिकाणी मॅनेज केलं आहे. यानंतर मनीषाताईंना मी विचारेल की तुमची शाळा तर मी ऐकलीच आहे, खूप सुंदर तुमच्या शाळेचं काम चाललं असतं, पण तुमची जी यापूर्वीची शाळा होती जी म्हणजे आडगाव, त्या आडगावच्या शाळेच्या यशाबद्दल खूप सारं कौतुक मी आपल्या व्हॉट्सअप आणि फेसबुकवर सुद्धा पाहिलं होतं आणि आकाशवाणीच्या सुद्धा बरेच कार्यक्रमात त्याचा उल्लेख झाला होता, त्याबद्दल थोडं काही सांगाल का? आडगावच्या शाळेवर म्हणजे तिथे माझी 6 वर्ष एकूण सेवा झाली आडगावच्या शाळेवर. आणि आम्ही जेव्हा म्हणजे तिथे सगळेजण सहशिक्षक म्हणून जॉईन झालो होतो तेव्हा एकदम आमची 9-10 जणांची टीम सगळे ह्या 1-2 वर्षामध्ये जॉईन झालेलो होतो. तर आम्ही गेलो तेव्हा तिथे 300 पट होता आणि अतिशय वातावरण इतकं छान होतं. राष्ट्रीय महामार्गावरची शाळा आहे ती आणि गाव एका बाजूला आणि विरुद्ध बाजूला शाळा असं तिथलं ऍटमॉस्फियर आहे. आणि म्हणजे थोडासा गावाचा अभ्यास केल्यानंतर आमच्या टीमला एकदम सगळे नव्या दमाचे आणि उत्साही सगळेजण होतो आम्ही आणि लक्षात आलं की इथे खूप मोठा बदल होण्यासारखा प्लॅटफॉर्म आहे. मग सगळ्यात सुरुवातीला पूर्ण ते कधीच कुठली महिला शाळेत आलेली नव्हती तिथे. म्हणजे आतापर्यंत तिथला इतिहास होता की कुठलीच आई कधी भेटायला आलेली नव्हती शाळेमध्ये, म्हणजे थोडक्यात ती घोषा पद्धत होती त्या गावाला. परंतु आम्ही सुरुवातीला वडिलांचे 1-2 मीटिंग घेतल्या मुलांच्या पालकांच्या, मग आमच्या लक्षात आलं की बदल व्हायला स्पीड कमी पडते. वडिलांकडून आम्ही जेव्हा जाण्याचं ठरवलं
मग आता पर्याय नव्हता आमच्याजवळ. आम्ही अक्षरशः घरोघरी जाऊन महिलांना बोलतं केलं आणि महिला पालक मेळावा घेतला. महिला पालक मेळाव्यामधून जी आमची क्रांतीला सुरुवात झाली ते 300 पटावरून डायरेक्ट जून मध्ये आमचा पट इतका वाढला, 500-550 विद्यार्थी संख्या, आणि आजूबाजूच्या 5 ते 6 गावावरून विद्यार्थी यायला सुरू झाले. पहिलीपासून सेमी इंग्रजीला सुरुवात केली आम्ही. आणि म्हणजे आपण जे कॉन्व्हेंटच्या शाळेमध्ये बघतो जे ऑदर्स बुक यूज केले जातात त्या पब्लिकेशनचे, होली फेथचे, सीबीएसईचे बुक्स आम्ही वापरायला सुरुवात केली. आणि पालकांनी एवढा चांगला रिस्पॉन्स दिला आम्हाला तिथे की आमच्या ह्या सगळ्या पूर्ण जे आडगावचा इतिहास तयार झाला त्यामध्ये 50 म्हणलं किंवा त्यापेक्षा जास्त म्हणलं तरी पालकांचा खूप चांगला प्रतिसाद होता. आणि मग पुन्हा कधी मागे वळून बघण्याची वेळच आली नाही. प्रत्येक वर्षी पट वाढत गेला. आणि 5वीच्या नवोदयाची जी तयारी हे तिथलं वैशिष्ट्य आहे की 5वीला डायरेक्ट नाही, आम्ही पहिलीपासून त्या मुलांना तयारी करायचो त्यांची. आणि कमीत कमी 12-13-15 अशा पद्धतीने तिथे नवोदयाला मुलं लागतात. आणि मला 2 वर्ष ती शाळा सोडून झाले तरी पण ते रेकॉर्ड चालूच आहे हे सगळ्यात मला अभिमानाने सांगण्याची गोष्ट आहे. आडगावच्या शाळेत दुःख तर झालंच असेल शाळा सोडताना, पण जी स्पर्धा परीक्षांची तुम्ही त्यांना जी एक कल्चर डेव्हलप करून दिले ते मात्र कायमस्वरूपी त्या शाळेमध्ये चालूच असेल आजही. आजही चालू आहे. आणि आता ती पूर्ण शाळा 8वी पर्यंत सेमी झालीये आणि पुढे आलेली टीम सुद्धा आमचं ते पुढे चालवत आहे. म्हणजे अक्षरशः पुढे नंतर आम्हाला इतका लोड होऊ लागला, 2-2 तुकड्या असताना 55-60 पट जाऊ लागला. तर आम्ही म्हणजे मुख्याध्यापकांनी वर्ग शिक्षकांवर सोडलं ऍडमिशनचं की वर्ग शिक्षकांनी मुलगा पाहायचा, परीक्षा घ्यायची त्याची आणि मग त्याला घ्यायची. तर खूप सारे तुम्हाला संकट येत असेल एक प्रकारचं, खूप येत होते. म्हणजे फोन सुद्धा यायचे, मेंबर्सचे फोन यायचे जिल्हा परिषदच्या की माझ्या पाहुण्याचा मुलगा पाठवलाय आणि तुम्हाला घ्यावं लागेल. पण आम्ही म्हणजे ते इतकं छान जुळून आलं होतं की माझ्या आयुष्यातल्या अतिशय सुखद आणि म्हणजे टर्निंग पॉइंट ठरणाऱ्या, मला जे काही पुढे ज्या प्रेरणा मिळाल्या त्या तिथल्या शाळेतून खूप जास्त मिळाल्यात माझ्या सहकाऱ्यांकडून आणि शाळेकडून. छान छान. पुन्हा आपण बोलूया याविषयी. कल्पना ऐकले जाते मी, अखिल भारतीय साने गुरुजी कथा माला शाखा हेलत तालुका मंठा इथल्या या अध्यक्ष आहेत ताई. तर ताई तुम्हाला एक मला म्हणजे जाणून घ्यायला आवडेल की जागर श्यामच्या कथांचा ही जी आपला जो उपक्रम सुरू आहे जो महाराष्ट्रभर गाजतो आहे नेमका तो उपक्रम काय आहे, कसा राबवला जातो त्याबद्दल थोडं सांगाल का प्लीज. या ठिकाणी अखिल भारतीय साने गुरुजी कथा माला हेलस ही 1994 पासून कार्यरत आहे. माझे दिवंगत पती दत्तात्रय हेलसकर यांनी ही शाखा स्थापन केली होती. या ठिकाणी 2015 त्यांचं निधन झालं आणि त्यानंतर माझे जे कार्य आहे ते कार्य 2015 पासून सुरू झाले. तर या ठिकाणी मी ही गोष्ट अतिशय नमूद करू इच्छिते की या कामासाठी उभं करण्याला फक्त जे कथामालेचे कार्यकर्ते आहेत त्या कार्यकर्त्यांनीच या ठिकाणी मला अतिशय सहकार्य केलेलं आहे. या ठिकाणी मला या काम करण्यासाठी आता मी आपल्या जागर श्यामच्या कथांचा या कार्यक्रमाविषयी आपल्याला सांगते. तर जागर श्यामच्या कथांचा अखिल भारतीय साने गुरुजी कथामालेमध्ये कथा सांगतात जी संस्कार वर्ग आम्ही चालवतो. पण या लॉकडाऊनच्या काळामध्ये आपण स्वतः जाऊन विद्यार्थ्यांपर्यंत कथा सांगू शकत नव्हतो. मग अशा वेळेस काय करायचं, मग यावेळेस माझ्या डोक्यात एक विचार आला की श्यामची आईचे जे पुस्तक आहे या पुस्तकामध्ये 42 कथा त्या ठिकाणी आहे आणि ह्या 42 कथा जर आपण मुलांना ऐकवल्या तर एक चांगला संस्कार वर्ग हा आपला चालू राहील. या विचारानं मग आम्ही व्हॉट्सअपचे ग्रुप केले. हेलस कथामालेतर्फे या ग्रुपची लिंक सगळीकडे प्रसिद्ध केली. तर त्या याला इतका चांगला प्रतिसाद आला की एका दिवसात ती जे ग्रुप होता तो पूर्ण भरला. नंतर पुन्हा दुसरी लिंक तयार केली, ती लिंक पण 2-3 दिवसात पूर्ण झाली आणि तिसरी लिंक पण आम्हाला त्या ठिकाणी करावी लागली. आता प्रश्न होता अभिवाचनाचा, तर अभिवाचन हे या ठिकाणी मी सांगू इच्छिते की माझी औरंगाबादचे जे राजेंद्र जोशी आहे त्यांच्याशी ओळख झाली होती. तेव्हा त्यांनी मला एक मी
साने गुरुजी कथामालेचं काम करते, त्यामुळे त्यांनी मला सांगितलं होतं की मॅडम मी एक ऑडिओ केलेला आहे श्यामच्या आईच्या कथांचा, ज्याचं अभिवाचन उपजिल्हा अधिकारी जे आहेत औरंगाबादच्या अंजली धानोरकर यांनी केलेलं आहे. तर हे माझ्या डोक्यात होतं आणि ते हे करून निर्मिती करून त्यांना बरेच वर्ष झालेली होती. तर त्यांनी मला सांगितलं होतं की मॅडम जर का हे काम हे जे माझी ऑडिओ आहे ही जर मुलांपर्यंत पोहोचली तर फार चांगलं होईल. ते आठवण मला एकदम झाली आणि मग मी ती जे कथा आहे राजेंद्र जोशी यांनी निर्मित केलेल्या आणि अंजली धानोरकर यांनी त्याला अभिवाचन केलेलं होतं, त्या कथा दररोज एक कथा ही शिक्षकांच्या ग्रुपवर टाकायची हेलस कथामालेच्या. आणि मग हे शिक्षकांचे जे ग्रुप आहे तो शिक्षक हा आपल्या शाळेच्या शिक्षकाच्या ग्रुपवर टाकेल आणि हे शिक्षक विद्यार्थ्यांच्या ग्रुपवर टाकतील, म्हणजे प्रत्येकाचे वर्गाचे ग्रुप तयार झालेले होते आणि ह्या वर्गाच्या ग्रुपवर म्हणजे प्रत्येक विद्यार्थ्यापर्यंत ही जी कथा आहे ही कथा त्या ठिकाणी गेली आणि त्यामुळे पालकांचाही चांगला प्रतिसाद मिळाला. कथा केवळ कथा आम्ही त्या विद्यार्थ्यापर्यंत पोहोचवल्याच नाही तर त्यांचं नेमकं आउटपुट काय मिळालंय मला हे पण आम्ही ऑडिओ तुमचे जे कथा पोहोचत गेल्या त्याच्यानंतर तुम्ही त्याचा फॉलोअप पण घेत राहिले की नेमका त्याचा काय संस्कार पुढे काय घडताय काय की ऑडिओ स्वरूपात मी त्या शिक्षकांतर्फे ऑडिओ विद्यार्थ्यांचे मागवून घेतले तर अतिशय सुंदर कथा अतिशय सुंदर त्यांचं जे मनोगत होतं ते त्या ठिकाणी विद्यार्थ्यांनी व्यक्त केलं. आणि हे एवढंच नाही तर श्यामची आई कथा त्यांनी वाचल्यात पण मग त्याच्यावर ते नेमक्या त्यांना किती अवगत झाल्या मग हे करण्यासाठी मग आम्ही अजून एक कार्यक्रम त्याच्यामध्ये ऍड केला की ह्या ज्या कथा आहे श्यामची आईच्या कथा ह्या यांची एक परीक्षा घ्यायची ऑनलाईन आणि मग एक ऑनलाईन परीक्षाही आम्ही त्या ठिकाणी घेतली आणि त्याला इतका चांगला प्रतिसाद मिळाला की 3000 विद्यार्थी हे त्या ऑनलाईन परीक्षेमध्ये सहभागी झाले. आणि मग हे जे ऑनलाईन परीक्षेमध्ये जे सहभागी विद्यार्थी होते या सहभागी विद्यार्थ्यांना आम्ही सहभागी प्रमाणपत्र सुद्धा त्या ठिकाणी दिलेलं आहे. तर अशा प्रकारे हा अतिशय छान आणि पूर्ण महाराष्ट्रभर त्याचा खूप चांगला प्रतिसाद मिळाला. ऐकलं आहे त्याच्याविषयी छानच खूप सुंदर हा हे होता उपक्रम होता ताई तुमचा. अजूनही तुम्हाला पुढच्या कथाकथनाविषयी आपल्याला बोलायचं आहे पण प्रथमतः मी वंदनाताईकडे येते. वंदनाताईला मध्ये थांबवलं होतं आपण की सहशालेय उपक्रमांबद्दल ताई आपण बोलत होतात तर तुमचे सहशालेय उपक्रम नेमकं तुम्ही फक्त शालेय शिक्षणाच्या बाबतीत जे शाळेच्या आवारात आहेत तेवढे सहशालेय उपक्रम राबवता की आणखी काही अवांतर जागतिक स्तरावरती किंवा ग्राम पातळीवरती नेमकं काय त्याचं उद्बोधन होईल असे काही उद्बोधन कार्य तुम्ही करता का त्याविषयी थोडक्यात बोलाल तुम्ही. सहशालेय उपक्रमाबद्दल सांगायचं म्हणजे विद्यार्थ्यांना शाळेमध्ये टिकवायचं असेल तर त्याला शाळेमध्ये आनंद मिळाला पाहिजे तर तो टिकेल. अगदी अगदी तो रमला पाहिजे शाळेमध्ये अशा पद्धतीने आपल्या शाळेचं वातावरण असलं पाहिजे. बरोबर मुलं ते शाळेमध्ये रमला तो आला तो टिकला म्हणजे तो शिकेलच हे मी लक्षात घेतलं आणि मग त्या पद्धतीने विद्यार्थ्यांना जे आवडते मग विद्यार्थ्यांना खेळायला आवडते हे लक्षात आलं मग विद्यार्थ्यांना खेळायला आवडत मग खेड्यातली मुलं बरेचसे ते चंफूल खेळतात वाघबकरी खेळतात नंतर आपलं सापसिडी वगैरे असेल डोंगराला आग लागली पळापळा असे जे खेळ आहेत या खेळाच्या माध्यमातून त्यांना शिक्षण द्यायचं असं मी एक ठरवलं. आणि असंच हे करत असताना काय करायचं की दिवसभरात जो पाठ शिकवला जायचा त्या त्या वर्गामध्ये तर साधारण तिसऱ्या वर्गाचे विद्यार्थी सुद्धा प्रश्ननिर्मिती करू शकतात. मग प्रत्येक विषयाचे जे पाठ शिकवले जायचे त्या पाठावर विद्यार्थ्यांना आम्ही प्रश्न काढायला लावायचो त्यांनीच प्रश्न काढायचा आणि तुम्ही खेळत असताना म्हणजे चौरस जर त्यांनी खेळायला घेतला असेल तर त्या चौरसाच्या प्रत्येक घटामध्ये तो प्रश्न टाकायचा म्हणजे त्याला जर पुढचा घट पुढे पार करायचा असेल तर त्याला त्या प्रश्नाचं उत्तर आधी द्यावं लागेल म्हणजे खेळही. मला असं विचारायचं होतं की तुम्ही जे बोललात की समजा तुम्ही शाळेमध्ये तर उपक्रम घेतात पण युवतींसाठी आणि कुमारिकांसाठी जे उपक्रम घेता त्याविषयी थोडं सांगाल. हो नक्कीच आमच्या माझी सांगूची जी शाळा होती तिथे भरपूर पट होता गावही बऱ्यापैकी मोठं होतं आणि तिथला स्टाफ पण माझा अतिशय उत्कृष्ट आणि सहकार्य करणारा होता तर तिथे किशोरवयीन मुलींसाठी आम्ही भरपूर उपक्रम राबवलेत
विद्यार्थ्यांच त्या मुलींसाठी विविध डॉक्टरांना गावा शाळेमध्ये बोलावून त्यांचे उद्बोधनपर त्यांना त्यांच्या हे घेतल्यात, कार्यशाळा घेतल्यात की नेमकं आपलं आरोग्य खाण्यापासून तर काही वैयक्तिक त्यांच्या काही गोष्टी असतात की ते आपल्यासोबत आई वडिलांसोबत कधी कधी आईसोबत शेअर करत नाहीत, पण शाळेमध्ये आल्यानंतर आपल्यासोबत दिवसभर त्या असतात, त्यांना काही अडचणी येऊ शकतात का, तर या संदर्भात त्या स्पष्ट बोलल्या पाहिजे. याच्या संदर्भात त्यांच्यामध्ये एक भावना निर्माण केली की आपण कुठल्याच बाबतीत न लाजता आपल्याला ज्या काही अडचणी आहेत आपण आपल्या शिक्षिकेसोबत आपल्या आईसारख्या मॅडम सोबत आपण ही चर्चा करू शकतो, ही त्यांच्यामध्ये भावना रुजवण्यासाठी आम्ही डॉक्टरांना बोलवायचो. आणि त्यांचा आहार कसा असला पाहिजे, वाढतं वय असते तर तेव्हा त्यांचा आहार कसा असला पाहिजे या संदर्भात त्यांना हे करायचो, कार्यशाळा घ्यायच्या विविध प्रकारच्या आणि त्यातून त्यांना मार्गदर्शन करायचो. आणि निश्चितच त्या कार्यशाळा घेतल्यानंतर आम्हाला मुलींमध्ये खूप फरक जाणवला, म्हणजे त्यांच्या काही अडचणी असल्या तर आम्हाला निश्चित येऊन सांगायच्या आणि त्या आम्ही त्या त्या पद्धतीनं त्या सोडवण्याचा प्रयत्न करायचो. त्यासोबतच गावामध्ये सगळेच आपल्याकडे येणारा जे विद्यार्थी आहे हा अगदी मध्यम वर्गीयातलाही म्हटला तर चालेल, किंवा मग त्याही पेक्षा जे ज्यांचे पालक अगदी मजूर वर्गातले आहेत असेच पालकांचे विद्यार्थी आपल्या जिल्हा परिषद शाळेमध्ये शिकतात बरोबर. मग अशा वेळेस काही घरगुती वाद असतात त्यांचे, मग मातेचं पालकांचं दोघांचं वाद झाला की मग ते विभक्त कुटुंब होणे, मग तिथे काहीतरी अडचणी यायला लागल्या. म्हणजे इथे आम्हाला असं जाणवायला लागलं की आपल्याला महिलांचंच काहीतरी आपल्याला उद्बोधन करावं लागणार आहे, म्हणजे आई वडिलांचं भांडण झालं की विद्यार्थी चालला आईसोबत बाहेर गावी, किंवा मग विद्यार्थी शाळेतच न यायचा कारण आई गावाला गेली आहे, बाबा माझं कोणी जेवणाची किंवा आंघोळीची जी काही त्याची सोय होत नसेल किंवा काय, तर त्या अडचणीमुळे जर विद्यार्थी गैरहजर राहत असेल तर ते कुठेतरी खटकलं. आणि मग याच्यावरून आम्ही काय करायचो की विद्यार्थी गैरहजर शाळेमध्ये राहिलाच पाहिजे नाही, मग त्यासाठी महिलांना माता पालकांना आम्ही शाळेमध्ये बोलावून मग तिथे विविध उपक्रम राबवायचो, विविध स्पर्धा त्यांच्यासाठी ठेवायचो शाळेमध्ये, पालकांसाठी स्पर्धा आयोजित केल्या आणि तिथे त्या जशा जशा रमत गेल्या त्यांना तसं तसं आम्ही विद्यार्थ्यांच्या त्यांच्या पाल्यांच्या शिक्षणाबाबत त्यांच्या जागृती निर्माण करत गेलो की तुम्ही जर आज असे वाद करत राहिला तर तुमच्यामध्ये तुमच्या या वादामुळे विद्यार्थ्यांचं पूर्ण आयुष्य त्याच्यामध्ये हे होऊ शकतं. टिकवण्यासाठी पालकांचे उद्बोधन त्या ठिकाणी तुम्ही केलं. हो 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 अगदी. तर मग त्यांना मग काही ठिकाणी मजुरीचे पण प्रॉब्लेम यायचा किंवा कसं आमचं भागत नाही किंवा काय आम्हाला बाहेर गावी जावं लागते वगैरे, मग अशा वेळेस रोजगार उपलब्ध होईल त्यासाठी मग सुद्धा आमचे वर्ग शिक्षक त्यांना मार्गदर्शन करायचे, सांगायचे की मग तुम्ही एक दोन बकरी वगैरे घेऊन तुम्ही ते व्यवसाय सुरू करू शकता, किंवा जुन्या साड्यांचे पाय पुसण्या किंवा आणखी वेगळ्या पद्धतीचं हस्तकलेचं साहित्य तुम्ही निर्माण करून तुम्ही विकू शकता, किंवा मग दिवाळीचा सण असतो तर मग पंत्या वगैरे रंगून तुम्ही तो उपक्रम म्हणजे तो एक तुमच्यासाठी रोजगार उपलब्ध होऊ शकतो. अगदी अशा छोट्या छोट्या गोष्टी लक्षात घेऊन आपला विद्यार्थी शाळेमध्ये कसा टिकेल या संदर्भातच आम्ही त्या पालकांशी त्या महिलांशी संवाद साधायचो. आणि महिला दिनी 8 मार्च दिनी महिला पोलीस निरीक्षक असतील, आणखी अशा विविध कार्यात ज्यांनी आपलं नाव लौकिक केलेलं आहे अशा महिलांना शाळेमध्ये बोलावून माता पालक मेळावे बोलावून त्या महिलांना आम्ही उद्बोधन करायचो. तर अशा पद्धतीनं ते कार्य चालायचं आणि आम्हाला त्याच्यामध्ये भरपूर असा प्रतिसाद मिळाला आणि अतिशय सुंदर सांगूच शाळेमध्ये माझं कार्य झालं. म्हणजे ऐकूनच छान वाटतंय की तुम्ही म्हणजे स्वतःचा जो कलागुणांचा जो वावर आहे तो सर्व शाळेमध्ये सुद्धा जोपासलात आणि त्या माता भगिनींचा एक प्रकारे स्वयंरोजगार त्या ठिकाणी त्यांना मार्ग दाखवून दिले. खूप सुंदर. असं म्हणतात की सूर्य उगवल्याने खरंच सकाळ होत नाही, सूर्य उगवल्याने काही प्रकाश पडत नाही, तर आपल्याला त्यासाठी डोळे उघडणं सुद्धा खूप गरजेचं असतं. तशा पद्धतीने तुम्ही तिन्ही सावित्रीच्या लेकींनी नवीन वाटा चोखंदळत आपल्या आयुष्यात नवीन मार्ग नवीन दिशा दाखवल्या आहेत. तर मी यापुढे जाईल कल्पनाताईंकडे. तर कल्पनाताई, तुमचा जो उपक्रम होता त्याबद्दल तुम्ही सांगत होता जागर श्यामच्या कथांचा, त्याचबरोबर शिक्षकांसाठी सुद्धा काही कथाकथन स्पर्धा मला वाटतं तुम्ही काहीतरी आयोजन केलं होतं असं ऑडियन्स कडून पण त्याविषयी विचारणा झाली, तर त्याविषयी काही सांगाल का? हा, या ठिकाणी अखिल भारतीय साने गुरुजी कथामालेतर्फे आम्ही अजून एक उपक्रम राबवतो शिक्षकांसाठी. मराठवाडा वड्यातील जे शिक्षक आहेत ते मराठवाडा स्तरीय विभागीय शिक्षकांसाठी कथाकथन स्पर्धा या ठिकाणी आयोजन केलेलं आहे. तर आपल्याला कीर्तनकार प्रत्येक गावात दिसतात पण कथाकाराची संख्या मात्र आपल्याला तेवढी आढळत नाही. आणि कथामालेचं काम पुढे न्यायचं तर
आपल्याला शिक्षकांना तीन कथाकार या ठिकाणी आणणं, त्यांना व्यासपीठ मिळवून देणं हे महत्वाचं होतं वाटलं मला. आणि त्याच्यामुळे मग मी कथाकथन शिक्षकांसाठी कथाकथन स्पर्धा सुरू केल्या. आणि ह्या ज्या स्पर्धा ह्या मराठवाडा विभागीय आहे, सर्वात प्रथम जिल्हास्तरीय घेण्यात येतात. त्यासाठी 8 जिल्ह्यामध्ये जिल्हा समन्वयक नेमलेले असतात आम्ही. आणि हे जिल्हा समन्वयक जे आहे ते जिल्ह्यातून कथाकार निवडतात 3. आणि त्या 3 जे प्रथम द्वितीय आणि तृतीय या तिघांनाही पारितोषिक आणि श्यामची आईचं पुस्तक आणि प्रमाणपत्र हे त्या ठिकाणी देते. आणि मग त्या जिल्ह्यातून जे प्रथम येईल, म्हणजे प्रत्येक जिल्ह्यातला एक प्रथम आलेला हा विभागावर येऊन त्या ठिकाणी स्पर्धेमध्ये सहभागी होऊ शकतो. आणि मग विभागामध्ये ती विभागीय स्पर्धा होते. आणि मग त्याच्यातून आम्ही प्रथम द्वितीय तृतीय हे 3 क्रमांक काढतो. उत्तेजनार्थ क्रमांक आणि या ठिकाणी त्यांना रोख रक्कम, त्याच्यानंतर पारितोषिक आणि प्रमाणपत्र हे या ठिकाणी दिले जाते. आज 2017 पासून हे शिक्षकांसाठी कथाकथन स्पर्धा या ठिकाणी होतात. ह्या मराठवाड्याच्या मर्यादितच घेतल्या जातात. खूप छान उपक्रम मॅडम तुम्ही हाती घेतला आहे. पण आताच मागच्या प्रश्नाच्या वेळेस तुम्ही सांगितलं की तुमच्या घरच्यांचं निधन झालंय, अकाली निधन झालं, आणि तुम्ही त्यांचा जो उपक्रम आहे तो स्वयंप्रेरणेने पुढे राबवत आहेत. आणि आता परत आज सांगितलं की व शिक्षकांना व्यासपीठ मिळवून देता यावं म्हणून हा नवीन उपक्रम तुम्ही हाती घेतला. पण या सर्व उपक्रमांमध्ये तुम्हाला मग आता घरचा जर पाठबळ मिळायचं म्हणत असेल तर कशा पद्धतीने तुम्हाला घरच्यांची साथ मिळते, बाकीच्या मेंबर्सचा कसं सहकार्य मिळतो, किंवा काय काय अडचणी येतात अशावेळी, त्याविषयी थोडस बोला. मी हे सांगू इच्छिते की जेव्हा माझ्या पतीचं निधन झालं तेव्हा मी म्हणजे खूप डिप्रेशन मध्ये गेली होती. आणि काय करावं त्यावेळेस सुचत नव्हतं. पण अशा वेळेस आमच्या सरनी जे कार्यकर्ते तयार केले होते पूर्ण मराठवाड्याभर, त्या कार्यकर्त्यांनी मला उभारी दिली की मॅडम तुम्ही हे काम करू शकता. सरनी जालना येथे हे लस कथामालेची शाखा स्थापन केली आहे. प्रत्येक मराठवाड्याच्या जिल्ह्यामध्ये कथामालेची शाखा स्थापन केली आहे. त्या सर्व लोकांनी मला इतकं सहकार्य केलं आणि त्यांनी मला उभारी दिली की तुम्ही हे कार्य सरचं पुढे नेऊ शकता मॅडम. आणि मग त्यांचं एवढं सहकार्य असते मला की त्यांचं मार्गदर्शन, त्यांचं सहकार्य हे खूप या ठिकाणी मला असते. आणि तसंच घरी पण माझ्या मुली पण मला या ठिकाणी खूप सहकार्य करतात. 2 मुली आहेत मला. आणि बाकीच्या कार्यकर्त्यांचं मात्र केवळ मी एक निमित्त मात्र आहे. हेलस कथामालेचं काम करणं हे फक्त मी एक निमित्त आहे. माझ्या याच्या मागे भरपूर कार्यकर्ते हे जे मराठवाड्यातले आहे ते भरपूर कार्यकर्ते हे या ठिकाणी आहे. केवळ म्हणजे जर आपण जागर श्यामच्या कथांची कथा हे हा जो उपक्रम घेतला तर मी फक्त तो हे केला, पण तो शेवटच्या विद्यार्थ्यापर्यंत प्रत्येक शिक्षकांनी पोहोचवलेला आहे. त्याच्यामुळे हे शिक्षक हेच माझं ऊर्जा स्त्रोत आहे की जे मला या दुःखातून हा हे जे सगळं कार्य करायला प्रोत्साहन देतात. बाकी सहकार्य हे घरच्या मुली जे आहेत त्या मुली अशा काळामध्ये स्वतः डिप्रेशन मध्ये जाणं खरंच स्वाभाविक आहे. कारण तेवढं मोठं संकट पेलणं ही खरंच खूप मोठी गोष्ट आहे. आणि त्यात तुम्ही इतक्या खंबीरपणे उभ्या राहिलात, जसं की क्रांती सूर्य ज्योतिबा नंतर सावित्री खंबीरपणे उभी राहिली आणि तिने आपल्या ज्या बाळ गोपाळ होता, जो परिवार होता, जे आपलं सामाजिक कार्य होतं त्याला कुठेही खंड पडू दिला नाही. अविरतपणे शेवटच्या क्षणापर्यंत ती मावली ते काम करत राहिली. अगदी तुमच्या समोर तुम्हाला समोर बघताना ही छवी मला या ठिकाणी दिसते आहे. खरंच खूप खूप कौतुक कल्पनाताई तुमचं. यानंतर मी ज्योतिताईंकडे. तर ज्योतिताई, मला तुम्हाला असं विचारायचंय की आता सध्याची तुमची जी शाळा आहे जी गोजेगाव, तर अतिशय दुर्गम भागामध्ये ही शाळा आहे. तर ह्या शाळेमध्ये पण तुम्ही एक सुंदर उपक्रम राबवला आहे जो म्हणजे मुलांची जी मिनी बँक आहे, तिचं गोजेगाव बँक आय थिंक असं नाव आहे काहीतरी. तर त्या गोजेगाव बँकचे मुलांचे फोटो मी एक वेळेस पाहिले होते व्हॉट्सअपवरती. तर मला आवर्जून ऐकायला आवडेल की एवढ्या दुर्गम भागामध्ये अशा योजना आखण्याची किंवा अशी उपक्रम राबवण्याची प्रेरणा तुम्हाला कुठून मिळाली आणि त्यासाठी तुम्हाला नेमक्या काय अडचणींना सामोरं जावं लागलं, नेमकं काय ते थोडस सांगाल. स्वाती, तुझ्या प्रश्नाचं उत्तर देण्यापूर्वी मला कल्पनाताईंना आडगावच्या शाळेवरची आठवण सांगायची आहे. हेलस्कर कथामालेची, साने गुरुजी कथामालेची, की म्हणजे तिथे 17 तुम्ही ज्या वर्षी हा उपक्रम सुरू केला तर त्या 17 जेव्हा सुरू केला त्या सुरुवातीमध्ये आमची पूर्ण शाळा सहभागी होती. सकाळी परिपाठामध्येच आम्ही साने गुरुजीची
साने गुरुजींची एक कथा वाचून दाखवायचो आणि पूर्ण म्हणजे तेव्हा आमचा पट 6:30 आसपास गेला होता. तेवढ्या सगळ्या मुलांना साने गुरुजींची पुस्तकं आम्ही तुमच्याकडून मागवून दिले होते वाचण्यासाठी. आणि मग पुढे मी जेव्हा आता गोजेगावला गेले तिथे सुद्धा मी श्यामच्या आईचे कथांचं वाचन सुरू ठेवलं होतं. रोज एक रात्र वाचून दाखवायची परिपाठामध्ये आणि 4 म्हणजे जेव्हा शाळा सुटणार असते त्या 15 आधी त्या आजच्या कथेमधून तुम्हाला काय वाटलं म्हणून मुलांना अभिव्यक्त होण्यासाठी खूप चांगला विषय मला मिळायचा त्या कथेमुळे. आणि इथे सुद्धा तुम्ही जी परीक्षा चालू केली होती ती परीक्षा सुद्धा माझ्या मुलांनी दिलेली आहे आणि सर्टिफिकेट पोहोचलेले आहे त्यांच्याकडे. योगायोगाज आपण दोघी एकत्र आहोत, मला खूप आनंद झाला. मग 2000 चांगल्या गोकुळामधून माझी बदली डायरेक्ट डोंगरात झाली आणि माझ्या पुढे जे सगळं म्हणजे डोंगरच उभा होता, सगळाच डोंगर उभा होता शाळेत पोहोचण्यापासून. शाळेत पोहोचण्यापासून तिथल्या वातावरणाचा सगळा, तिथली अभावग्रस्त परिस्थिती चा आज मी जास्त उल्लेख करू नये पण एक छोटी आठवण म्हणून तुमच्या जवळ शेअर करते की तिथून जेव्हा मी परत यायची तर अक्षरशः रात्रभर मला झोप लागायची नाही कारण इतक्या मोठ्या स्टाफ मधून इतकं सगळं आम्ही नंदनवन फुलवलेलं, इतकं मोठा पट आणि तिथून माझी बदली होऊन, बदली हा तर आपल्या सगळ्यांच्या आयुष्यामधला अविभाज्य घटक आहे त्याला फेस करणं हो. आणि मग तिथे जाऊन उभी राहिले मी. सगळ्या अभावग्रस्त परिस्थितीचा अभ्यास केल्यानंतर मला लक्षात आलं की म्हणजे रुळावरून तर गाडी चालूच शकते पण जिथे रूळ पण नाहीये आणि रस्ता पण नाहीये तिथे आपण चालून दाखवायचं. कदाचित आधीच्या शाळेचं आत्मिक बळ आणि माझ्यामध्ये जे हो माझं वाचनामुळं म्हणा किंवा सगळ्या पॉझिटिव्हिटीमुळे जे बळ आलेलं होतं तिथून पुढे मग मी तिथे पण परत वळून पाहिलं नाही. 17 सप्टेंबरचा म्हणजे खूप छान आठवण आहे माझ्या आयुष्यातली. 17 सप्टेंबरच्या अगोदर 5 सप्टेंबरला मला पूर्ण गावाने आणि प्रशासनाने तिथे चार्ज दिला मला, म्हणजे सगळ्यात ज्युनियर होते मी पण सगळी तिथं परिस्थिती अशी उभी राहिली की आता मॅडम तुम्हाला चार्ज घेतल्याशिवाय पर्याय नाही. गावकरी खिडकीमधून दारामधून मला हात जोडत होते की म्हणजे तुम्हाला चार्ज घ्यावाच लागेल. 2-3 येऊन मला तिथे झाले होते, म्हणजे मी जून मध्ये आलेली आणि 5 सप्टेंबरला शिक्षक दिनाला, म्हणजे चार्ज घेणं हे खूप बहु झालेला असतो आपल्या पुढे आणि परत फक्त शिक्षक म्हणून काम करायचं मस्त मुख्याध्यापकांच्या जीवावर, आपला वर्ग भला आपण भलं असं म्हणजे मला वंदनाताईंना मुद्दा वंदनाताईंकडे निर्देश करून म्हणते मी. तर मग तिथे बरं चला मग आता घेऊ म्हणलं, घरून पण मला सरांनी सपोर्ट केला जिथं तुम्ही तिथं आम्ही म्हणावं तसं सावित्रीची लेख उभी राहिली. आणि मग 17 सप्टेंबरला जेव्हा पहिल्यांदा झेंडा फडकवला कदाचित त्या तिरंग्याच सगळे रंग माझ्यामध्ये त्या दिवशी उतरले. महालक्ष्मीचा सण होता त्यामुळे बाहेर नोकरी करणारे पण सगळे लोक गावामध्ये त्या दिवशी आलेले होते आणि बिना माईकचं मी बोलायला सुरू केलं. आतापर्यंतच्या मागच्या माझ्या सहकाऱ्यांकडून ज्या काही चुका झाल्या त्या सगळ्या पदरात घ्या आणि आज लक्ष्मी तुमच्या दारात आली आहे असं समजा असं भावनिक आवाहन लोकांना केलं. आणि तुमची बहीण म्हणून मला इतक्या दूर मी नोकरीसाठी आले, माझ्या राहत्या घरापासून 70 किलोमीटर मी तुमच्यापर्यंत आली आहे असं आणि अक्षरशः पदर पसरून त्यांच्या पुढे मी मागणी केली की मी घरून येताना माझ्या लेकराच्या बुटाची लेस बांधून येते आणि इथं जेव्हा खिचडी खाताना नालीच्या पाण्याचा वास येतो तेव्हा अक्षरशः माझ्या डोळ्यातून पाणी येते. तुमच्या सगळ्यांकडे 15,000-15,000 मोबाईल आहेत आणि इतका का अभाव शाळेमध्ये, का तुमचं शाळेकडे लक्ष नाहीये? जे चांगल्या म्हणजे तुम्ही जे नोकरी करणारे लोक आहेत ते सगळे तुम्ही बाहेर गावी गेलात, मग तुमच्या मातृभूमीकडे कोण बघणार? असं एक भावनिक आवाहन लोकांना केलं मी. आणि ताई म्हणजे मी जेव्हा बोलायला सुरू केलं होतं स्वाती तेव्हा अक्षरशः तुला सांगते एक खूप झालं तर 100 लोक असतील पण माझ्या आवाजामध्ये कुठून बळ आलं इतकं मला कळलं नाही. पूर्ण गाव शाळेच्या अवतीभोवती जमा झालं आणि बस तो क्षण माझ्यासाठी इतका म्हणजे माझ्यासाठी कधीच मी आयुष्यात तो क्षण विसरू शकणार नाही. त्यांना बोलत बोलत मी अक्षरशः 2-3 रडले, उभी राहून अशी रडले पूर्ण गावापुढे की का इतक्या अभावामध्ये आहे शाळा, तुम्हाला हे माहित नाहीये का की आम्हाला इतकी पगार आहे, प्रशासन आम्हाला इतकी इतकी पगार देते. मी अक्षरशः भावनेच्या भरात त्यांना सगळं म्हणजे पगारीचा आकडा सुद्धा सांगून टाकला की पगार देते शासन आम्हाला ती कुणासाठी देते, आम्ही तुमच्या मुलांना शिकवायला इथे येतो म्हणून देते, तुम्ही का बरं मला कधी येऊन विचारलं नाही? मी 3 झाले तुमच्या गावात, कुठलाही पालक माझ्याकडे आलेला नाही, तुम्ही का विचारलं नाही ते माझ्या मुलाला बेरीज आली नाही किंवा माझा मुलगा शाळेत आला नाही, हे का बरं इतकं निद्रिस्त अवस्था का आहे तुमच्यामध्ये? आणि खरंच त्या दिवशीपासून
मग सगळा व्हॉट्सअप ग्रुप तयार करणं, शिकलेल्या म्हणजे बाहेरगावी जे आहेत त्यांना पैशांसाठी मागणी करणं, हे सगळं जेव्हा सुरू झालं अमेरिकेमध्ये त्या गावातला एक इंजिनियर मुलगा होता, आज त्यांची मला प्रकर्षाने आठवण, तर ते हे सगळा मेसेज त्यांच्यापर्यंत पोहोचला आणि एका दमामध्ये त्यांनी 50,000 रुपये माझ्या पर्सनल अकाउंट वर टाकले स्वाती. अभिनंदन. लातूरला राहणारे आणखी एक दादा आहे, त्यांची पण मला आज आठवण येते. पूर्ण 20,000 खेळाचं सगळं साहित्य त्यांनी तिथून पॅक करून परभणीच्या पत्त्यावर ट्रॅव्हल्स मध्ये टाकून दिलं. कोणी ढोल दिला, कोणी काय दिलं, कोणी काय दिलं, आणि बस इतकं मस्त सुरू झालं की आम्हाला परत तिथून घरी पण येण्याची माझी इच्छा होत नव्हती. कधी कधी असं वाटायचं की अरे पूर्ण बदललं असेल शाळेचं. एकदम बदललंय, खूप छान. आणि तू ते गोजेगाव बँकेचं जे मला म्हणजे मला आता आठवण झाली, तू मला तो प्रश्न विचारलेला पण पार्श्वभूमी तुला सांगणं आवश्यक होतं म्हणून सांगितली. आणि मग आता मुलांना ते असं बऱ्याच गोष्टी सांगितलेल्याच नव्हत्या कधी की तुम्ही चॉकलेट खाल्लं नाही पाहिजे, तुम्ही सारखं दुकानावर नाही गेलं पाहिजे. मग छोट्या छोट्या गोष्टींमधून काहीतरी मोठं मोठं इतकं होत गेलं की मला पण कळलं नाही ते. मग आणि मग जे सहकारी होते माझे त्यांच्या सगळ्यांच्या सहकार्यातून पुढे वेगवेगळे उपक्रम सुरू झाले, त्यातला बँक ऑफ गोजेगाव हा एक उपक्रम फार आवडला सगळ्यांना. की पासबुक म्हणजे मुलांना बँकेचा व्यवहार कसा करायचा इथूपासून की आपलं आपलं पासबुक आहे ह्या फिलिंग पर्यंत सगळ्या टेक्निकल गोष्टी पण दोन मॅनेजर नेमले आणि मधल्या इंटरव्हल मध्ये प्रत्येक वर्गाला एक वार वाटून दिला आणि 5 रुपयाच्या पुढे तुम्ही किती पण पैसे तिथे जमा करू शकता असं ठरवलं. आणि स्ट्रिक्टली सांगितलं की दुकानावर जाणं बंद, रविवारी फक्त तुम्हाला काही एखादं गोष्ट खायची. तर आणि तुला सांगते स्वाती, सगळे किराणा दुकानदार नाराज झाले ना गोजेगाव मधले माझ्यावर, चॉकलेटची आणि पुड्यांची विक्रीच बंद झाली. म्हणजे मुलांना बचत करण्याची त्या ठिकाणी सवय लागून गेली एक प्रकारची आणि त्या ठिकाणी त्यांचा आरोग्याचा प्रश्नही त्या ठिकाणी म्हणजे हाताळता आला तुला. म्हणजे फक्त शैक्षणिकच गुंतवणूक न करता आरोग्याविषयी सुंदरशी गुंतवणूक त्या ठिकाणी झाली. खरंच कौतुकास्पद आहे. सहलीसाठी जे वर्षभर खूपच कौतुकास्पद आहे. कारण की म्हणजे फक्त शाळेतली शिक्षिका म्हणजे फक्त शाळाच म्हणून नाही तर खूप काही तुम्ही छान पद्धतीने घडवून आणलं सामाजिक आणि त्या ठिकाणची जी परिस्थिती आहे ती आरोग्यविषयक कशी सुंदर व्हावी. जसं माझ्या दाऱ्यातल्या नालीचा मी विचार करत नाही पण शाळेतल्या दाऱ्यातल्या नालीचा जर विचार करत असेल तर खरंच अभिमानास्पद आहे. खरंच तुमच्या तिघींचंही खूप खूप कौतुक. खूप सुंदर तुम्ही सांगितलं पण तरीही मला कल्पनाताईंना एक प्रश्न विचारायचा आहे की कल्पनाताईंनी आता मागे सांगितलं की मिस्टरांच्या निधनानंतर ताईंनी खूप सुंदर कार्य हाताळलं, सांभाळलं आणि त्याला पुढे अविरतपणे अखंडितपणे चालू ठेवले. त्यांच्यासोबतच एक उपक्रम ताई घेतात, पुण्यतिथी निमित्त काहीतरी उपक्रम त्या घेतात, तर त्याचं स्वरूप कसं असतं ते पण एकदा तुम्ही सांगाल. या ठिकाणी सरचा स्मृती दिन हा 8 सप्टेंबर असतो. तर 8 सप्टेंबरला आम्ही मी शैक्षणिक साहित्य हे सरच्या नावाने त्या ठिकाणी वाटप करते. या ठिकाणी मी असा सरच हे केलेलं आहे आणि या मागच्या बाजूला सरचे सगळे फोटो आणि कथामालेचे उपक्रम आणि इथं सानेगुरुचा फोटो वगैरे हे अशा वह्या तयार करून मी ज्या ठिकाणी म्हणजे सरचं जन आमचं जे गाव आहे हेलस त्या हेलस गावाला आणि त्याच्यानंतर सरने ज्या ज्या ठिकाणी नोकरी केलेली आहे त्या गावातल्या विद्यार्थ्यांना शाळेवर मी ह्या वह्याचं वाटप करते. अच्छा, खूप सुंदर. म्हणजे शैक्षणिक साहित्य तुम्ही मुलांसाठी वाटप करत असता. म्हणजे एक प्रकारे सामाजिक भान राखणं तर म्हणण्यापेक्षा सामाजिक कार्य तुम्ही छान त्या ठिकाणी करत आहात. आणि याच्या मागे माझा असा विचार असतो की श्राद्ध वगैरे हे मला योग्य वाटत नाही, अन्न माणसं जीव घालणं वगैरे. तर जे सरला आवडत होत काम अगदी म्हणजे जिथे गरज आहे जिथे गरज आहे त्याच ठिकाणी सदळ हाताने दान करावं ही जे योग्य तुम्ही जोपासना करत आहेत. खूप सुंदर. कांती सूर्य ज्योतिबांनी सुद्धा सांगितलंय की खरं जिथे गरज आहे त्याच ठिकाणी तुम्ही ते द्यावं, ते देण्याला अर्थ आहे आणि त्यामुळेच विकास घडत असतो. हे खरंच खूप मोठं आणि परिवर्तनवादाचं हे एक उत्तम उदाहरण तुम्हाला मी समजेल या ठिकाणी. वंदनाताईकडे येते. वंदनाताई, खूप सुंदर असा तुमचा प्रवास आहे. पहिले तुम्ही शिक्षिका म्हणून काम केलं, नंतर आता 10 वर्षापासून मुख्याध्यापिका म्हणून सुद्धा कार्यरत आहात. पण या सर्व कार्यकाळामध्ये तुम्हाला शालेय जीवनामध्ये ज्यावेळेस तुम्ही मुलं सांभाळता, कुमारावस्थेतली त्या ठिकाणी मुलं असतात किंवा स्टाफ पण सुद्धा मोठा असतो,
आणि यावेळेस आपल्याला घरच्यांची साथ जशी तुम्ही सांगितली तशी तुम्हाला घरच्यांची साथही मिळत राहिली कायमस्वरूपी. पण तुमच्या सर्व सांगण्याच्या गोष्टीतून सर्व पॉझिटिव्हिटी तर खूप सुंदर वाटली, पण अनेक काही अशा अडचणी आल्या आहेत का या प्रवासामध्ये? तुम्हाला काही अडचणी जाणवल्या का किंवा येतात का, आणि त्या तुम्ही कशा हाताळता? नक्कीच एक गोष्ट सांगावीशी वाटेल. वाचन खूप महत्वाचं आहे प्रत्येकाच्या जीवनामध्ये, आणि त्याच्यासाठी मग मी शाळेमध्ये माझ्या शाळेमध्ये जे बाल वाचनालय होतं, तर त्या पुस्तकांना तिथल्या शाळेतल्या पुस्तकांना सांगू, गावची गोष्ट सांगते मी, तिथे जवळपास 5 वर्ष काम केलं मी. तर तिथली पुस्तकं वाळवीनी म्हणजे त्याचा जास्त वापर न झाल्यामुळे वाळवीनी खाल्ले होते. पण आता विद्यार्थी जेवढे त्याच्या प्रमाणात ती पुस्तकं नव्हती, तर मला तिथे विद्यार्थ्यांना अवांतर वाचण्याची गोडी लावण्यासाठी मला तिथे मग अडचण निर्माण झाली की आता विद्यार्थ्यांना मी पुस्तकं उपलब्ध कुठून करून देऊ. आणि मग त्याच्यासाठी मी एक छोटासा उपक्रम राबवला शाळेमध्ये की विद्यार्थ्यांचे वाढदिवस आपण शाळेमध्ये साजरे करतो. तर मग साजरे करत असताना विद्यार्थी चॉकलेट्स आणायचे, काही शाळेमध्ये विद्यार्थ्यांना वाटप करायचे, शिक्षकांना गिफ्ट द्यायचे. मग मी तिथे थांबली आणि त्यांना म्हटले की तुम्ही असं करायचं नाही, तुझा वाढदिवस आहे तर तुला बक्षीस आम्ही देऊ, पण तू मात्र तुझ्या नावाने एक पुस्तक वाढदिवसानिमित्त एक पुस्तक आपल्या बालवाचनालयाला द्यायचं. असं करत असताना म्हणजे ते एक कंपल्सरी करून टाकलं मी सर्व विद्यार्थ्यांना. मग विद्यार्थीच नाही तर माझा संपूर्ण स्टाफ, मग शिक्षकांचे सुद्धा आपण वाढदिवस शाळेमध्ये साजरे करतो. तर प्रत्येक शिक्षकाला 10 पुस्तकं मी कंपल्सरी केले होते की प्रत्येकाने प्रत्येक शिक्षकाने वाढदिवसाला आपल्या नावाने 10 पुस्तकं आपल्या बालवाचनालयासाठी द्यायचे. मग असं करत असताना हा उपक्रम माझा शाळेपुरताच नाही राहिला, तो संपूर्ण गावात गेला की बा मॅडम शाळेमध्ये असा असा उपक्रम राबवत आहेत. मग तरी सुद्धा पुस्तकं कमी पडत आहेत, 250-350 विद्यार्थ्यांची संख्या, एका विद्यार्थ्यामागे निदान 100 पुस्तकं असायला पाहिजेत असं म्हणतात. तर त्या उद्देशाने ते पुस्तकं मला कमी पडायला लागली आणि हे गावामध्ये समजलं. आमच्या गावातले प्रतिष्ठित नागरिक आहेत, त्यांनी काय केलं की मला, आणि माझं कसं होतं की सांगूतमध्ये मी जेव्हा काम केलं तेव्हा मी वेळ काळ पैसा ह्या गोष्टीचा कधीच विचार केला नाही. फक्त शाळा कुठेतरी नावाजली पाहिजे, आपले विद्यार्थी कुठेतरी चमकले पाहिजे, विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास झाला पाहिजे, हीच धडपड माझी आणि माझ्या सहकाऱ्यांची. मग ही धडपड बघत असताना गावकऱ्यांना कुठेतरी वाटलं की नाही आपण काहीतरी या शाळेचं, आपल्या आपल्या गावातली शाळा आहे, आपण काहीतरी देणं लागतो. तिथे मग प्रतिष्ठित नागरिकांनी म्हणजे माझ्याकडे वर्गणी अशी आली ताई की मला म्हणजे पैसा यायचा पण कोणी दिले हे मला सांगायचे नाही, ती फक्त वर्गणी माझी मॅडम पर्यंत पोहोचवा पण माझं नाव सांगू नका असं व्हायचं. आणि बाल वाचनालयासाठी अक्षरशः 25,000 रुपये आले, मला नाव अजूनही कळलेलं नाही की कोणी पाठवले. मग त्या 25,000 रुपयात ना मी हो भरपूर पुस्तकं आणि कपाट वगैरे खरेदी केलं आणि खूप छान सुंदर असं बाल वाचनालय तिथे निर्माण झालं. म्हणजे अशा पद्धतीने जेव्हा काम करतो ना आपण तेव्हा खरोखर म्हणजे मी सांगितलं सुरुवातीलाच की आपली कृती बोलते, प्रत्येकाला प्रत्येक गोष्ट सांगण्याची गरज पडत नसते, ती आपली कृती बोलते आणि कृतीतूनच आपलं काम लोकांना दिसत असते अशी एक गोष्ट आहे. आणि त्यानंतर आता जी शाळा आहे सध्या माझी म्हैसांग इथे, तर आम्ही या कोविडच्या काळामध्ये सुद्धा म्हणजे फार म्हणजे हा वा हे जे 10 महिन्यापासून आपण ज्या गोष्टीशी लढत आहोत ही गोष्ट म्हणजे पुन्हा कधी नाही हो, ही ईश्वर चरणी प्रार्थना राहील की विद्यार्थ्यांपासून आपण दूर गेलो आहे. आणि तो विद्यार्थी शिक्षण क्षेत्रात टिकून राहावा, शिक्षणाच्या प्रवाहात टिकून राहावा यासाठी भरपूर धडपड माझ्या लोकांची सुरू आहे. म्हणजे आम्ही एक छोटासा तिथे उपक्रम राबवला बोलके गाव बोलके शाळा. म्हणजे याच्यामध्ये काय केलं की आपले वर्ग सजावट झालेली असते, पण आता वर्ग सजावट आहे पण त्या वर्गांमध्ये विद्यार्थीच नाही, तिथे वर्ग सजावटीचा अर्थ काय? तर आम्ही काय केलं की ते वर्गामधले जेवढे काही चार्ट होते हे सर्व चार्ट आम्ही विद्यार्थ्यांच्या भिंतीला लावले आणि एक त्याचं उद्घाटन म्हणून आम्ही जिल्हा परिषद सदस्य यांना आमंत्रित केलं आणि त्यांच्या हस्ते ते चार्ट सर्व विद्यार्थ्यांच्या भिंतीला लावले. आणि ते चार्ट आता सध्याच्या परिस्थितीला फिरते आहेत, 8 दिवस याच्या वर्ग याच्या भिंतीला चार्ट राहील तर दुसऱ्या 8 दिवसाला दुसऱ्या विद्यार्थ्याच्या तो भिंतीला चार्ट राहील आणि तो दर 15 दिवसाला 10 दिवसाला आम्ही तो चेंज करत राहतो. म्हणजे काय की विद्यार्थी कुठून ना कुठून काहीतरी आपण या विद्यार्थ्यांसाठी आपण केलं पाहिजे, समाजासाठी केलं पाहिजे. म्हणजे आज तो चार्ट भिंतीचा माझाच विद्यार्थी नाही वाचत तर गावामधले जे कॉन्व्हेंटचे विद्यार्थी आहेत ते सुद्धा वाचतात, प्रौढ लोक सुद्धा ते वाचतात. म्हणजे विद्यार्थ्यांसाठी
येतो ना, संपूर्ण गावासाठी एक छोटस काम माझं होत आहे. तिथे खूप छान आनंद वाटला त्या कामामध्ये. नंतर कोविडच्या जनजागृतीमध्ये संकटातूनही तुम्ही एक नवीन वाट चोखंदळ सापडून काढलीत आणि त्याच्यावर मार्गक्रमण केलं आणि यशच मिळवलंय. खूप सुंदर अभिनंदन. सर्व माझ्या या सावित्रीच्या लेखी तिघींचेही खूप खूप धन्यवाद. खूप सुंदर तुम्ही तुमचा जीवनपट आपल्या समोर उलगडलात. पण याचबरोबर आपल्याकडे आता शेवटचे काही मिनिट उरली आहेत आणि यामध्ये एक ट्विस्ट आहे आता प्रोग्राम मध्ये आणि आपल्याला रॅपिड क्वेश्चन मिळणार आहेत आणि त्याची उत्तर तुम्हाला द्यायची आहे. तर सर्वप्रथम मला वाटतं सुरुवात वंदनाताई पासूनच करावी आपण. वंदनाताई तुम्हाला पहिला प्रश्न आहे कि तुमच्या आयुष्यामध्ये आता तुम्हाला कोणती भूमिका आतापर्यंतच्या आयुष्यामध्ये हा कोणती भूमिका जास्त आवडली, शिक्षिका कि मुख्याध्यापिका? वंदनाताई आवाज येतोय? मुख्याध्यापिका. वा मस्त छानच. त्यानंतर पुढचा प्रश्न. छान छान. यानंतर पुढचा प्रश्न आहे तुमच्यासाठी कि तुम्हाला शालेय उपक्रमांमध्ये जास्त मजा येते का सहशालेय उपक्रम म्हणजे सहली वगैरे अशा असतात, तर सहशालेय उपक्रमामध्ये जास्त मजा येते की शाळेत राबवणं शालेय उपक्रमामध्ये जास्त मजा येते? सहशालेय उपक्रमामध्ये खूप मजा येते तिथे म्हणजे. छान. पुढचा प्रश्न तुमच्यासाठी असा आहे कि तुम्हाला मैत्रिणींशी आता गप्पा मारायला जास्त आवडेल कि लहानपणीचे खेळ तुम्हाला जास्त आवडतील? सध्या तर दोन्ही पण. दोन्ही पण अगदी. तो आणि मैत्रिणीशी गप्पा करायला पण खूप आवडतात. वा मस्त. छानच उत्तर दिले ताई. पुढचे प्रश्न आहे ज्योतीसाठी. तुम्हाला काय व्हायला आवडेल, आकाशवाणीची निवेदिका की शिक्षिका? शिक्षिका. वा छानच. त्यानंतर पुढचा प्रश्न तुझ्यासाठी असा आहे कि गोजेगावच्या शाळेवर नियुक्ती झाली याचा तुला आता आनंद वाटतोय की दुःख वाटतंय? खूप जास्त आनंद. वा वा मस्त. छानच. पुढचा एक थोडासा ट्विस्ट प्रश्न आहे कि आतापर्यंत कोरोनाच्या काळामध्ये आपल्याला सुट्ट्या खूप मिळाल्या, त्या गोष्टीचा तुला आनंद वाटतोय की दुःख वाटतंय? अगं बाई खूप जास्त दुःख आणि अजून जास्त दुःख याच की पोहोचू शकलो नाही जेवढ्या ज्या पद्धतीने पोहोचायला पाहिजे. खरंच खरंच. छान ज्योती. यानंतर कल्पना ताई तुमच्यासाठी प्रश्न आहे. माईक चालू करावा तुमचा ज्योती. कल्पना ताई. हा चालू झालाय. हो हो. तुमच्यासाठी प्रश्न असा आहे की तुम्हाला भावी जीवनात कोणते कार्य करायला जास्त आवडेल, म्हणजे सामाजिक कार्य की राजकारणात जायला आवडेल? सामाजिक. वा छानच. पुढचा प्रश्न असा आहे की तुम्हाला लेखन करायला जास्त आवडेल की कथाकथन करायला जास्त आवडेल? लेखन करायला आणि कथाकथनही करायला आवडेल. वा म्हणजे दोन्ही उत्तर स्वीकारली आम्ही. पुढचा प्रश्न असा आहे कि समजा आता तुम्हाला जर संधी मिळाली, तुम्हाला जर संधी दिली आम्ही कि तुम्हाला काय व्हायला आवडेल, तर तुम्हाला काय व्हायला आवडेल, डॉक्टर कि शिक्षिका? पहिले मला आता शिक्षिका व्हायला आवडेल, कारण आता कळून चुकलं पहिले मला डॉक्टर व्हायचं होतं, पण आता कळून चुकलं की सगळ्या रोगाचं मूळ हे अज्ञान आहे आणि अज्ञान फक्त शिक्षणातूनच जाते. अगदीच अगदीच. खूप सुंदर ताई तुमचं उत्तर. खरंच कौतुक करावं असं वाटतं या उत्तराचं की बालपणापासून डॉक्टरचं स्वप्न पाहणारी ही सावित्रीची लेख आज म्हणते की मला शिक्षिकाच व्हायला जास्त आवडेल. कारण त्याचं कारणही तसंच आहे की आपण जसं तन मन धनाने कार्य करतो असं म्हणतो, पण मनाने आणि भावनेने सुद्धा एकरूप होऊन आपण हे काम करत असतो आणि या शिक्षणाचा जो वसा आहे सावित्रीचा तो आपण अविरतपणे चालूच आहे. त्याचबरोबर राष्ट्रमाता जिजाऊ सारख्या आदर्श माता आपल्या समोर आहेत की त्या आदर्श मातेच्या रूपाने आपण शिक्षक या शिक्षिका या नात्याने संस्कार मुलांवर सुंदर पद्धतीने घडवत आहोत आणि सुंदर असं कार्य करत आहोत. आजचा हा आपला जो संवाद मालिकेतला दुसरं पुष्प होतं, खूप सुंदर त्या सुवासिक असं बहरलेलं मला या ठिकाणी दिसत आहे. तरी मी या पुढची सूत्र आदरणीय नदीमजी इकडे सोपवेल. नदीमजी. विक्रम दादा. नदीम सर तांत्रिक अडचणीमुळे उपस्थित नाहीये. आदरणीय विक्रम दादा या पुढचे सूत्र तुमच्याकडे सोपवते. बाहेर पाऊस येत आहे,
घरात कव्हरेज नाही आणि त्याच्यामुळे मी गाडी लावून बाहेर ज्या ठिकाणी कव्हरेज आहे त्या ठिकाणी बसतोय. खूप छान सर्वांचं या ठिकाणी पुन्हा एकदा मी धन्यवाद देऊ इच्छितो. कल्पनाताई मित्राची पुन्हा एकदा आठवण आणि डोळ्यात पाणी येऊन गेलं, कारण दत्ता आणि आम्ही खूप एकत्र काम करत होतो, सतत त्याच कथामालेच्या संदर्भामध्ये चर्चा असायची. ज्या ज्या वेळेस चर्चा करू, ज्या ज्या वेळेस भेटू, त्या त्या वेळेस आमच्याशी बोलत राहायचा आणि अरे नगर मध्ये पण सुरू कर असं मला बोलायचं, परंतु मी त्या काळामध्ये सुरू करू शकलो नाही. पण बघूया भविष्यामध्ये तुम्ही हे जे काम सुरू केलेलं आहे तर आम्ही आमचं कर्तव्य समजतो की आमच्या मित्राची स्मृती कायम जपून ठेवण्यासाठी, जपत ठेवण्यासाठी आम्ही आमच्या पद्धतीनं तुम्हाला तुमच्या सोबत असू, सोबत आहोत आणि सोबत राहू असं मी या ठिकाणी शब्द देतो. कारण तुम्ही जे काम सुरू केलेलं आहे ते खूपच प्रेरणादायी असं काम आहे. अगदी दुःखातून उठून तुम्ही पुन्हा खंबीरपणे उभा राहिलेला आहात, त्याबद्दल आपले पुन्हा एकदा कौतुक करतो. ज्योती चौंडे मॅडम, आपलंही या ठिकाणी खूप धन्यवाद, कारण आपला दोन शब्द मला खूप मनाला भावले की पदर पसरून त्यांच्या समोर मी बोलले, म्हणजे हे घरातही माणूस कोणी करू शकत नाही, ही तर खरी सावित्रीच्या लेखीची ओळख आहे. आणि म्हणूनच आपण हा जो संवाद सुरू केलेला आहे की संवाद मालिका जी सुरू केलेली आहे जिजाऊ सावित्रीच्या लेखी, कारण आपण जिजाऊंचे विचार, सावित्रीबाईंचे विचार हे आपल्या मनात रुजलेले आहेत, आपल्या मेंदूमध्ये रुजले आहेत, आपल्या नसानसामध्ये रुजलेले आहेत, परंतु आमच्या सावित्रींच्या लेखींचं कार्य हे पूर्ण महाराष्ट्रासमोर प्रामाणिकपणे जावं यासाठी आपण हा केलेला, हा गप्पारूपी केलेला हा संवाद आहे. त्याच्यामुळे हा संवाद जो आहे तो खरंच एक वेगळा आणि असा, म्हणजे बरेच जण मला वाटले की अरे काय हे अशा पद्धतीनं, मला वाटलं की काहीतरी जिजाऊंचे विचार सांगितले जातील, सावित्रींचे विचार सांगितले जातील. नक्की आमच्या लेखींमध्ये विचार रुजल्यांचे विचार रुजल्यामुळंच आज आमची स्वाती इतकी सुंदर त्या आजचं हे संचलन करू शकते. तिच्या मनातले भाव, तिच्या मनातले शब्द, आमची वंदना आहे एक मुख्य, म्हणजे 32 वर्ष मुख्याध्यापक, आमच्याकडे रिटायर झालं तरी मुख्याध्यापक होत नाही. आणि वंदनाताई तुम्हाला ही जी संधी मिळालेली आहे खूपच खरंच ती प्रेरणादायी संधी आहे, की तुम्ही एक वेगळं असं आमच्यासाठी आहात, की प्रेरणादायी व्यक्तिमत्व आहात, की तुम्ही खरं सावित्रीची लेख शोधता, की तुम्ही शाळेसाठी जे पुरस्कार मिळतात इतर बाजू, आणि हेच काम आमच्या महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातील सावित्रीच्या लेखींचं काम आपण आणखीनही पुढचे 7 दिवस याच मालिकेतून आपण सर्वांसमोर आणणार आहोत. आता या ठिकाणी आपला वेळ झालेला आहे थांबण्याचा. मी पुन्हा एकदा सर्वांचे या ठिकाणी ऍक्टिव्हिटी महाराष्ट्र म्हणजे कृतिशील शिक्षक महाराष्ट्र या परिवाराच्या वतीनं धन्यवाद देऊ इच्छितो. आणि या ठिकाणी आजचा कार्यक्रम संपला. उद्याही कार्यक्रम होईल, वेळ 5:00 असेल आणि उद्या आपल्या नवीन सावित्रीच्या लेखीला समोर येतील. जग काम आजपर्यंत कुणीही अनुभवलेलं नाहीये, माहीत नाहीये, अशाच सावित्रीच्या लेखींना आपण आता महाराष्ट्रासमोर आणण्याचं काम एटीएमच्या माध्यमातून करत आहोत आणि ते आपण स्वीकाराल अशी मी या ठिकाणी आशा व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद. धन्यवाद. लाईव्ह बंद झालं ना? हॅलो हॅलो विक्रम सर, लाईव्ह दिसते अजून? हो, टेक्निकली प्रॉब्लेम आहे, डिस्कनेक्ट होत नाहीये. इकडं हॅलो चला सगळे लिफ्ट झालीत सगळे, चला काय हरकत नाही, छान खूप मस्त झाला संवाद, भेटूयात पुन्हा.